किती असे रांजण किती भरले होते? सहा. मला सांगा तुम्ही, त्याचा सुद्धा उद्धार होतो. सात रांजणाचे खडे भरल्याला वालगोड वाल्य खोळी, त्याचा सुद्धा उद्धार होतो. मग इतकं पाप आपण केले का केले? नाही केले. सहज मुक्त होऊ शकतो काय? या पा या देह समुद्रात या सागरामधून आपण सहज मुक्त होतो. पण आपण तिकडे जातच नाही. माशी इच्छा बसते का सगळ्या पदार्थावर बसते का? इच्छा का बसत नाही? तुला माहिती आहे इच्छा बसले की आपण मेलो. तसं मन कारणीभूताला कोण आहे? मन. मन भक्तीकडे जाऊन देणार नाही. मन हे भक्तीकडे जाऊन देणार नाही. त्याला माहिती आहे ही जर तिकडे गेलं आपण सगळ्या गोष्टीला मुकलो. कोण म्हणतो? मन. मग मनाला जिंकलं पाहिजे. काय केलं पाहिजे? मनाला जिंकलं पाहिजे. मन जिंकलं नाही काय उपयोग होणार नाही. हो, मन नाही जिंकलं तर काय उपयोग नाही का? तस वाल्या कोळ्याने सात रांगण भरलेले होते पण मनाला जिंकलं. काय केलं? नारद भेटले आणि नारदावर वाजल्या कोल्यानं कुराड उगारली. नारद म्हणले मी भेट नाही मारणारा मार, पण तू जे हे करतोस या पापाला दही कोण? तर मला सगळी घरची खात्यातील कोण म्हणजे काय? मी एकटा आहे काय? म्हणजे विचारून येतो मी इथं उभा राहतो. कशाचा झाला हो? नाही का महत्वाचा प्रश्न वाजले. नारदाने विचारल्यानंतर वाजवाकडे पळत गेलं घरी. सगळी बसली ती बायका पूर्ण. काय हो म्हणजे मी ही रोजी करतो आणि तुम्हाला आणून जी तुमच्या पशी देतो या पापाचा धनी कोण? म्हणजे सोपळा तू आम्हाला काय करायची? तू काय करू नसतो याच ते आम्हाला माहिती हवी. विषयाचं खंडन झालं. वाजव्या कोळ्याच्या विषयाचं खंडन झालं. का खंडन झालं? अहो त्याला कळून चुकलं की आता आता उपयोग अजबच राहिला नाही. परत तुटलं जसं बायकून मुलाने सांगितलं सोपळं तू बाबा आमचा काही जमने नाही का? मग परत सुटलं आणि नारदाचे पाय लोटांगण घातलो. नारदा वाचव आता बाबा. आता म्हणजे काय वाचवायचं बाबा? वाचवायचं काय? नारदाने सांगितलं वाल्या त्याला खोट्यांनी दोन पाने. कसली पान? राम नाम. राम नामाची पान नाही का? नाव जपलं वाल्यानं त्याला फुटली दोन पाने. ती राम 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 म्हणता येत नव्हतं वाल्या कोळ्याला, कारण आदिवासी भागातला होता तो. रांगती होत नाही का? मग त्याला ती येत नव्हतं. राम म्हणा येत नव्हतं. वाल्मिकीने सांगितलं मरा मरा म्हण. काय सांगितलं? उलटा मंत्री गेला. कुणी? वाल्मिकाने. तसंच म्हणायला लागलं ज्या जागेवर बसायला सांगितलं त्या जागेवर वाल्मिक बसली. वाल्या पुढे बसली. वारुळ वाढलो. मरा 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 राम राम म्हणायला लागलो. काय म्हणायला लागलो? राम राम म्हणायला. नाही नाही कोळ्याचा काय झाला वाल्मिक ऋषीला.
कहले हरी अम्मा अंत कहले आला जया घरी मुखी तोची झाला सुखी सुखा म्हणे तुका म्हणे अंत काळी हरी आला जया मुखी तोची झाला सुखी तुका म्हणे आता अभंगाचं शेवटचं चरण अंत काळी हरी आला जया मुखी तोची झाला सुखी तुका म्हणे आता इथं प्रश्न आहे प्रश्न असा आहे अंताचा समय नाही का अंताचा समय गोड झाला पाहिजे नाही का मग अंताचा समय गोड जर व्हायचा असेल करायचा असेल तर त्याला काय केलं पाहिजे अहो समय लावलं पाहिजे तोंडाला मुखाला नाही का अंत काळे हरी आला जया मुखी तोची झाला सुखी तुका महेश्वर नाही का अंताचा समय आपल्याला गोड करून घ्यायचा मग काय केलं पाहिजे हो नाही का भगवंताचे भजन केलं पाहिजे हो भगवंताला भजलं पाहिजे भगवंताची सेवा केली पाहिजे भगवंताची आराधना केली पाहिजे भगवंताला एक रूप करून घेतलं पाहिजे त्या वेळेला अंतकाळ नाही का अंतकाळ असा अंतकाळ असा अंतकाळाची भानगड लय व्हायची एक जण जन्मभर संसार करत होतो जन्मभर केला संसार जन्मभर केला नुसता केला नाही डोंगरासारख्या माड्या उभ्या केल्या हो आणि तुम्हाला सांगतो एक वेळेला अशी परिस्थिती झाली की त्या आजारी पडलो आजारी पडल्यावर शेवटच्या टेपला आले बोलू नका शेवटच्या टेपवर येऊन बस आता शेवटची टेप झाल्यानंतर तुम्हाला सांगायचं वाटवाटिकडे जात काय अजूवर की बारीक वाचा बोलता येत नाही बोलता येत नाही वाचा जाते मग मोठी बाग उशी दिली होती एवढी उंच त्या उशीवर मान उठायचं उचा झोपलेलं होत अंताचा समय जवळ आला तरी सुद्धा मोह सुटला नाही तरी सुद्धा मोह काय करत होत बघत होत टाका टाका बायका पोर सगळी बंधू मुलं सगळी हॅपाय त्या उशाला बसलेली होती वाचा घेईन डोळ्याला मात्र बघत होत उंची उंच होती आणि वासरू चौकटीत बांधलं होतो बाहेरच्या दिसत होत वासरू केस निघत काय म्हणत होत ती वा वा केके वा वा केके वा वा केके काय म्हणते वा वा केके ही म्हणते की काहीतरी पुरलेलं सांगते वाटते बोलाही ना वाचा गेली वा वा केके विष्णू भगवान म्हणले वासुदेव वासुदेव केशवा म्हणते कुणीकडे बाजूकडे गेली वा वा केशवची वासुदेव केशवा भगवान म्हणले अंतचा समय गोड व्हावा अंतकाळ सामान्य गोष्ट नाही असं करतो म्हणजे काय करतो मारताना असलं का असं करतो ते बोलायच नाही जन्मभर तेच केले आणि मारताना पण तेच करते काय उपयोग नाही सांगा मारतो मग भगवंताला श्री लक्ष्मीचा पती भगवान विष्णू काळजी पडली वासुदेव केशवा म्हणतोय ती म्हणत होत काय वासर वा वा केके वासर केसू नाही खात यांना म्हणत होत वस्ताराला परमाणाला बायचं कळलं ना पण देवाला कळलं हे वासुदेव केशवा म्हणतोय विमान आलं आपलं जमल का तस आपलं नाही जमायचं कारण वासरू त्या वेळेला पाहिजे दारा किरसुनी पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजेत तो वाकेल हो वाकेल मग कुठला प्रश्न कुठे जातो जन्मभर नामस्मरण केलं नव्हतं वाघाने
पण आत्ताच्या समयाला खिरसुनीनं बाहेरगडी केली आणि वासरा ते काय म्हणत होतो वा वा के म्हणजे वासरू किरसुनी खाते इथे काय माझ्या पशी बसलाय त्यांना कळत होतो का ते हे म्हणलं काहीतरी पुरलेलं सांगते लक्षात येईल ना पण देवाला काय होला जन जन आयता आयसा जन्म दिला देवा तो का म्हणे आयसा जन्म दिला देवा तया वाच व्हावा वैकुंठा ज्ञानेश्वर या ठिकाणी काही हे जगा प्रसिद्ध होत्या बरे का तुम्ही बघायला हा बघताय नाही तर आपण जी ऊर्चीच आहोत का बिस्कुल दहेगावचे त्यांची एकटेच आहे ती दहेगावचे बघितलं ना आपण कुटुंब येतं कसं आढळत ती ह्यांचं कुटुंब कसंही चालू होत कोणाच्या घरात भाड्या नव्हतं सगळ्यांना माहिती होत का मग हे असं का हो कारण काय कुलकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटी देवा हो पुण्यवान पाहिजे कुळ हे पुण्यवान तर अशा तर्ण या ताईसाहेबांनी नुसत कुटुंब उज्ज्वल केलं नाही स्वतःच्या मुलीला शिक्षका बनवली स्वतःच्या मुलीला शिक्षका बनवली शिक्षका बनवून उज्ज्वल कुटुंब तयार केलं पवित्र कुटुंब तयार केलं दोन्ही मुलं हो भावासारखे राम लक्ष्मणाच्या जोडीसारखी भावाभावांची इतकी सुंदर असं चालत नाही जर घरामध्ये एक विचार घरात विचार आणि बाजारात पत असली तर उपयोग होतो नाही तर एक रुपयाचं कुणी देत नाही हिरबळ बाजारात फिरला तरी उपयोग होणार नाही मग घरात एक मत असलं पाहिजे घरात एक मत असलं पाहिजे म्हणून ह्या किसान मंडळींच्या घरामध्ये एक मत आहे पुण्यवान आहेत बिचारे त्याला संस्कृती काय साहेब कुणाची संस्कृती त्यांची संस्कृती होती त्यांच्या संस्कृतीमध्ये म्हणून होती म्हणून हे आजपर्यंत इथपर्यंत येऊन पोचलेले हे ह्यानी विसरू नये बरं का ह्यानी सुद्धा ती गोष्ट विसरू नये असा हा म्हणजे इतिहास आहे या पुण्यपुण्य तिथी कुणाची बी साजरी होत नाही पुण्यतिथी कुणाची साजरी होत नाही कारण का कुणी त्यांना पुत्र होती दयाचा हरिक वाटे देवा तरच पुण्यतिथी अंतकाळी हरी आला जाय Hare Mala Dayamukhi
सर्वांनी उठून उभं राहायचंय. ज्यांचं आज द्वितीय पुण्यस्मरण आहे त्यांचं स्मरण करून